खूप मोठं संकट आपल्या शहरावरती जिल्ह्यावरती, तुमच्या सगळ्यांची साथ, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हे आम्हा सगळ्यांना हवं आहे. निश्चित प्रकारे आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. 34 4 किती झाली शिवसेना? 37 झालेली. आता 4 नवीन झाले, 4 आता ॲड झाले. त्या बाबतीत 100% प्रयत्न चालू आहेत. ते नक्की त्या बाबतीत तपास सुरू होईल आणि त्यावर शोध सुरू झालेला आहे. तो शोध नक्की नाही लागेल. त्या आपल्याला इथलं पुढे वाढू नये यासाठी आपण निश्चित प्रकारे सगळ्यांनी खबरदारी घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, येत्या 4 दिवसात जो होम टू होम सर्वे, तो 4 दिवसात पूर्ण करा अशा प्रकारच्या सूचना मी आता प्रशासनाला दिले आहेत. आणि साधारणतः त्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सुद्धा त्याचीसुद्धा मदत घेतली जाईल. साधारण 300-400 जे लोक आहेत ते जिल्हा परिषद लोक शहरामध्ये त्या पृथ्वीवर हे मदत करतील. आणि होम टू होम सर्वे सोमवारी संध्याकाळपर्यंत या सोलापूर शहराचा पूर्ण होईल. आपण ह्या शहरामध्ये तो आपल्याला यश मिळवणार. त्या सगळ्यांनी सातत्याने सहकार्य करण्याची सगळ्यांची गरज आहे. शहर बंदी साधारणतः सोमवारी पर्यंत, आता साधारणतः जोपर्यंत हा होम टू होम सर्वे होत नाही तोपर्यंत 100% शहरबंदी किंवा संचारबंदी ही तुम्हाला लॉकडाऊन स्थितीत केलं जाणार नाही. जोपर्यंत होम टू होम सर्वे साधारणतः सोमवार संध्याकाळपर्यंत पूर्ण करावा अशा प्रकारच्या आपण सूचना दिलेल्या आहेत. साधारणतः सोमवार संध्याकाळपर्यंत तो सर्वे पूर्ण झाल्याशिवाय आपण कुठलाही तो निर्णय घेणार नाही. तुम्हाला मी सांगतो, आठवड्यातनं मी 1 दिवस ते 2 दिवस 100% आठवड्यात येतो सोलापूर. आणि शेवटी तुमचं पालकमंत्री जर माझी नेमणूक झाली, त्यामुळे शेवटी पालकवाने सोलापूर शहराची ग्रामीण शहर असो ग्रामीण याची काळजी घेणं एक मंत्री म्हणून माझं काम आहे. माझं काम मी निश्चित प्रकारे मी करणार आहे. तुम्हाला घराच्या बाहेर फिरू नका हा पहिला संदेश आहे. आणि खरंच सांगतो, घराच्या बाहेर जर आपण पडलं नाही, तोंडाला जर आपण जर मास्क वापरला, या निश्चित प्रकारे ह्या संकटाचा आपल्याला मुकाबला त्याशिवाय आपला होऊ शकत नाही. त्यामुळं भाजीपाला वगैरे गोष्टी काही एका रोज घ्यायच्या विषय नाहीत. जरी एखादा भाजी 8 दिवस तो आपला 4 दिवस 5-8 दिवस भाजीपाला तर टिकतो ना. कमिशनर साहेब इथे ताबडतोब तिथे किट उपलब्ध करून दिले जातील. त्या कुठेही या बाबतीत कुठेही सगळी काळजी घेतली जाईल. कुठेही निष्काळजीपणा केला जाणार नाही. जर आमचा एखादा कुठला अधिकारी, खालचा अधिकारी आपली निष्काळजीपणा करत असेल किंवा त्याने केला, त्याची कदर त्याला निश्चित प्रकारे योग्य तो त्याच्यावरती कारवाई केली जाईल. पालकमंत्री म्हणून तुमच्याकडून सगळ्या मला सोलापूर शहरवासियांकडून निश्चित प्रकारे, खरं तर 2-3 दिवसांनी रमजान महिना पण सुरू होतोय, माझ्या मुस्लिम बांधवांना पण त्या बाबतीत निश्चित प्रकारे शुभेच्छा आहेत. तुमच्या सगळ्यांकडून मला एकच अपेक्षा आहे की तुमच्याकडून मला एक हे किंवा जेणेकरून या बाबतीत सर्वांनी सगळ्यांचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळेच आमचे अधिकारी, पदाधिकारी, महापौरताई, जेडपी अध्यक्ष, ही सगळीच मंडळी, आमदार आमचे आहेत या भागातले आमदार असतील, हे असतील, हे सगळे प्रयत्न करतायत की आपणही जरा थोडं जागरूक ठरवून त्या बाबतीत सहकार्य करावं. आपल्या मोबाईलवर ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी येस न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. आमच्या बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका.